पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे रिझर्व्ह बँक, सीबीआय आणि न्यायव्यवस्था अशा संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. 19 नोव्हेंबरला होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीत उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा लागेल किंवा मोदी सरकारसमोर शरणागती पत्करावी लागेल असं भाकीत चव्हाण यांनी केलंय. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय एकाधिकारशाहीने घेतलाय.